पंचायत आणि या चरपोली ग्राम पंचायतीमध्ये आपलं ग्राम विकास पॅनल आणि या ग्राम विकास पॅनलचे आपण उमेदवार आहात. पुन्हा एकदा आपण चरपोली ग्राम पंचायतीमध्ये निवडणूक लढवत आहात, काय सांगाल? सांगण्याचा तात्पर्य एवढाच की जी कामं अर्धवटे, महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाण्याचा जो प्रश्न होता तो हाती घेतलेला आहे. आणि पाण्याच्या प्रश्नासंदर्भात मी जे काही प्रस्ताव दिला होता 12 कोटीचा, ते लवकरात लवकर या ठिकाणी पूर्ण करून. आणि माझी एक मनाची इच्छा होती की बाबा जनतेला फिल्टर पाणी द्यायचंच, या माध्यमातून मी या ठिकाणी थांबलो होतो. खऱ्या अर्थानं मला जनतेला आता एवढंच आव्हान करायचं आहे. जास्त इलेक्शन आला की लोक म्हणतात आश्वासन वगैरे असं काही, तर मी आश्वासन वगैरे काही देत नाही, परंतु माझी एक मनापासूनची इच्छा आहे. एक वेळ हे फिल्टर पाणी लोकांना दिल्यानंतर मी या ग्रामपंचायतीत निवडणुकीतून बाहेर पडणार. माझी सर्व बंधू भगिनींना एकच विनंती का, एक वेळ फक्त माझ्यासाठी आपण आपला बहुमूल्य मत या पंख्याला द्यावा अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे. जसा मी सुरुवातीला लोकसंख्या कमी असताना महिलांच्या डोक्यावरचा जो हंडा उतरवला होता, म्हणूनच आज त्या दिवसापासून लोकांच्या मनामध्ये मी बसलो आणि आजपर्यंत त्यांनी मला ही 25 वर्ष साथ दिली. त्याचप्रमाणे हे पाणी आता लोकसंख्या झपाट्याने वाढल्या कारणाने माझी नक्कीच मनात एक येत निर्माण झाली. मी प्रयत्नशील खूप काही आहे, मी भरपूर प्रस्ताव पाठवले, ZP चा पाठवला, ती योजना मंजूरही झाली. मंजूर झाल्यानंतर 5 कोटीच्या वर गेली, त्याच्यामुळं नवीन DSR रेट आले आणि ती 5 कोटीच्या वर गेल्यानंतर ती MGP ला गेली. MGP ला गेल्यानंतर मग ते शेवटी परत त्याचं सर्व आहे, परत सगळा एस्टिमेट, परत सगळं काही, अशी ती 12 कोटीची झाली. तर मनापासून एवढी इच्छा फक्त जनतेला या निवडणुकीनंतर फिल्टर पाणी द्यायचा आणि या ग्रामपंचायतीत दुसरा चांगला कोणी व्यक्ती असेल त्याच्या स्वाधीन करायची, असं माझं एक मानस आहे. तुमच्या विरोधात जे पॅनल आहे त्यांच्या माध्यमातून एक प्रचार रॅली काढण्यात आली, त्याच्यामध्ये घोषणाबाजी झाली, बराचसा प्रचार चालू आहे, याबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्ही देखील प्रचार रॅली घेतली? नाही, याबद्दल तुम्ही आता आमची रॅली बघितलीच असेल. तर या संदर्भात मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की एक कुठल्या माझा पक्षाचं माध्यम नाही, मी कुठल्या पक्ष सर्व पक्षीयांचा मला सहकार्य असतो आणि म्हणून मी हा एक पॅनल आहे. ग्रामपंचायतीमध्ये कुठल्याही प्रकारे असा पक्षाचा हे केव्हाच आजपर्यंत आलेला नव्हता आणि आजही नाही, त्यामुळं मी काय तो आणणार नाही. पण तू त्यांना वाटला, त्यांना जे योग्य वाटलं त्यांनी ते घोषणा दिल्या, काही जे काही त्यांना याच्यावरून पक्षावर जायचं ते गेले. पण त्या संदर्भात आपली काय त्यांच्याबद्दल टीका टिप्पणी करू शकत नाही. मतदारांना मी एवढंच आव्हान करेन की एवढ्या वर्षात जी मला तुम्ही साथ दिली त्याचप्रमाणे याच्या पुढे तुम्ही मला साथ द्याल अशी मी आशा बाळगतो. आया बहिणींना माझी कळकळीची विनंती, मत मला त्यांनी माझ्या पंखा आणि शनीला द्यावा, माझ्या पॅनलला द्यावा. त्याचप्रमाणे आमच्या पॅनलला 3 जे व्यक्ती आहेत, एक मी स्वतः विठ्ठल भेरे, माझी निशाणी आहे सिलिंग फॅन, त्याचप्रमाणे माझी दुसरी सहकारी आहेत दलालताई, त्यांची निशाणी आहे शिलाई मशीन, त्याच्यानंतर तिसरी उमेदवार आहे लाखनताई, त्यांची निशाणी आहे सिलेंडर, गॅस सिलेंडर. तर या तिघांनाही मनापासून जनतेने सहकार्य करावा, याच्यापूर्वी केला तसाच सहकार्य देऊन आम्हाला फार मोठ्या मताने विजयी करावा अशी मी कळकळीचं आव्हान, कळकळीची विनंती जनतेला करतो.